बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे. जम्मू काश्मीर आणि हरियाणामधील निवडणुकांचा आज निकाल आहे, मतमोजणी होणार आहे आणि याचे सगळ्यात आधी निकाल आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकणार आहात. जम्मू काश्मीर आणि हरियाणाचा कौल नेमका कोणाला आहे, तिथल्या जनतेनं कोणाला निवडून दिले याविषयी उत्सुकता आहे संपूर्ण देशभरामध्ये आणि याचे निकाल अगदी काही वेळामध्येच यायला सुरुवात होईल. हरियाणामध्ये भाजप कायम राहणार की काँग्रेस मुसंडी मारणार याकडे लक्ष आहे, तर अब्दुल्ला यांचा डंका वाजणार की मुफ्ती पुनरागमन करणार असाही सवाल उपस्थित होतोय. काश्मीर मधली स्थिती समोर आली आहे. दरम्यान सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी केली जाईल आणि त्यानंतर ईव्हीएम मधील मतमोजणीची सुरुवात होईल. जम्मू काश्मीर मध्ये तब्बल 10 वर्षानंतर विधानसभेची निवडणूक झालेली आहे आणि ही निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. आता निकाल नेमका काय असेल, जम्मू काश्मीरच्या जनतेनं कोणाला आपला कौल दिलाय याविषयी लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे, कारण काश्मीरमध्ये मागील 10 वर्षांमध्ये बऱ्याचशा घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं आहे. 10 वर्षापूर्वी या ठिकाणी भाजप आणि महबूबा मुफ्ती यांच्या पक्षाचं सरकार आलं होतं, ते सरकार कोसळलं कारण पाठिंबा काढून घेतलेला होता भाजपने आणि त्याच्यानंतर इथं राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे आणि अशामध्ये इथलं 370 कलम जे काश्मीरला विशेष दर्जा देणारं होतं ते रद्द करण्यात आलंय. तर आता या कलमच्या आसपास प्रचाराची धामधूम पाहायला मिळालेली होती, प्रचार झालेला होता भाजपकडून. हे कलम कधी परत येऊ शकणार नाही असं म्हटलं जात होतं, तर दुसरीकडे NC नॅशनल कॉन्फरन्स असेल किंवा काँग्रेसकडून कलम 370 परत मिळवण्यासाठी प्रयत्न करू आणि राज्याला या केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देऊ अशी आश्वासनं देण्यात आलेली होती. याशिवाय रोजगार असेल किंवा इतरही वेगवेगळी आश्वासनं या ठिकाणी देण्यात आली होती, त्यामुळे आता इथल्या जनतेनं नेमकं कोणाला कौल दिला याविषयी उत्सुकता आहे. तर दुसरीकडे हरियाणामध्ये 10 वर्षांपासून भाजपची सत्ता होती, आता हॅट्रिक करणार का भाजप याकडे लक्ष आहे. दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघू शकतोय रिपब्लिकन मेट्रिक एक्झिट पोल. आपण एक्झिट पोलचे निकाल नेमके काय होते ते आपण बघतोय. भाजपला झटका, काँग्रेसचं रिटर्न होणार असे हे निकाल सांगतायत. जम्मू काश्मीरमध्ये 9 जागा आहेत, 90 त्यापैकी काँग्रेसला 40 ते 48 जागा तर भाजपला 27 ते 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि त्याचबरोबर इतर पक्षांनाही 15 जागा मिळतील असा दावा करण्यात आला. दरम्यान जम्मू काश्मीर मधली स्थिती आपण बघू शकतो, भास्कर रिपोर्ट्सचा पोल आपण बघितला तर 35 ते 40 जागा काँग्रेसला मिळतील आणि रिपब्लिक गुलिस्तान न्यूज याचा एक्झिट पोल मध्ये काँग्रेसला 30 ते 36 जागा, भाजपला 28 ते 30 जागा आणि अन्य इतर पक्षांना 13 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलचे हे निकाल खरे ठरतात का तेही बघावं लागणार आहे. दरम्यान हरियाणामध्ये विधानसभेच्या 9 जागा आहेत, 90 त्यापैकी इंडिया टुडे सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेस सगळ्यात मोठा पक्ष ठरेल, 50 ते 58 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भास्कर रिपोर्ट्स पोलच्या नुसार हरियाणामध्ये काँग्रेसला 40 ते 52 जागा, भाजपला 19 ते 29 जागा आणि इतर पक्षांना 4 ते 11 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हे एक्झिट पोलचे निकाल आहेत, ते एक्झॅक्ट ठरतात का याकडे आता लोकांचं लक्ष लागलेलं आहे. तर हरियाणामधली विधानसभेची निवडणूक सुद्धा अतिशय चुरशीची ठरलेली होती, मुख्यतः ऑलिम्पिक झालेलं होतं पॅरिस ऑलिम्पिक आणि याच्यामध्ये भारताची जी कुस्तीपटू आहे विनेश फोगट हिला पराभूत तर ती झाली नव्हती, फायनलमध्ये पोहोचलेली होती मात्र तिला या ठिकाणी डिस्क्वालिफाय करण्यात आल्यामुळं ती खेळू शकली नाही फायनल आणि त्यानंतर तिचं रौप्य पदक सुद्धा या ठिकाणी गमावल्याचं पाहायला मिळालेलं होतं. तीही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आणि ती या ठिकाणी काँग्रेसच्या बाजूने निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेली होती, त्यामुळे हरियाणाचाही निकाल इंटरेस्टिंग असणार आहे. दरम्यान इंडिया टुडे सी वोटरचा जम्मू काश्मीरचा एक्झिट पोल आपण बघितला तर काँग्रेसला 40 ते 48, भाजपला 27 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भास्कर रिपोर्ट्स पोलच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 35 ते 40, भाजपला 20 ते 25 आणि इतर पक्षांना 16 ते 25 जागा मिळतील जम्मू काश्मीरमध्ये असा अंदाज आहे. आणि रिपब्लिक गुलिस्तान न्यूजच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसला 30 ते 36 जागा, भाजपला 28 ते 30 आणि इतर पक्षांना 13 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर हरियाणामध्ये इंडिया टुडे सी वोटरच्या एक्झिट पोलनुसार 50 ते 58 जागा काँग्रेसला, भाजपला 20 ते 28 जागा आणि इतर पक्षांना 10 ते 14 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भास्कर रिपोर्ट्सनुसार हरियाणामध्ये काँग्रेसला 44 ते 52 जागा, भाजपला 19 ते 29 जागा आणि इतर पक्षांना उर्वरित जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर रिपब्लिक मेट्रीजनुसार एक्झिट पोल आपण बघितला तर हरियाणामध्ये 55 ते 62 काँग्रेसला, भाजप 16 पेक्षा जास्त जागा मिळवू शकतं असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हरियाणामध्ये आता निकाल नेमका काय असेल याकडेही लक्ष असेल, अगदी काहीच वेळामध्ये
इथं मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आधी पोस्टल मतांची मोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हीएम मध्ये जी मतदान करण्यात आलं होतं त्याची मोजणी होणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांकडे लक्ष आहे, कारण याचा परिणाम येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्याच्यावर सुद्धा जाणवण्याची शक्यता आहे. सध्या जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये या निवडणुका झाल्यात आणि आज आहे निकालाचा दिवस. हरियाणाचा जनतेनं नेमकं कोणाला आपला कौल दिलेला आहे, कोणाला निवडून दिलंय याविषयी उत्सुकता आहे, तर दुसरीकडे जम्मू काश्मीरच्या जनतेनं नेमकं कोणाला निवडून दिलं आहे याविषयी सुद्धा प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे. कारण जम्मू काश्मीरमध्ये तब्बल 10 वर्षानंतर निवडणुका झाल्या आहेत. 2020 मध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर 2019 मध्ये कलम 370 हटवण्यात आलं होतं. त्यानंतर लॉकडाऊन सारखी स्थिती होती अनेक दिवस आणि त्यानंतर कोविड आला. कोविड मधला सुद्धा लॉकडाऊन आपण बघितला आणि अशात तिकडचा मुख्य जो व्यवसाय आहे तो पर्यटन त्याला फटका बसल्याचं बोललं जात होतं. आणि त्यामुळे आता जम्मू काश्मीरची जनता नेमकं कोणाला कौल देणार ते अगदी काही वेळातच कळेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.